तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। आगीत पडल्याने वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू। शिराळा तालुक्यातील सिरसटवाडी येथील राजाराम पांडुरंग सिरसट वय 75 या वयोवृद्ध शेतकऱ्याचा शेताजवळ आलेली आग विझवताना त्यातच पडून होरपळून मृत्यू झाला। ही घटना सोमवारी दुपारी घडली। याबाबत पुतण्या मधुकर सिरसट यांनी कोकरूड पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की राजाराम सिरसट यांची वाघाचा डोंगर परिसरातील आंब्याचा ओहळ परिसरात एक एकर शेती असून या ठिकाणी ते आपल्या पिकाची राखण करायला रोजच्याप्रमाणे सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास गेले होते। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास शेताजवळचा पालापाचोळा पेटला। ही आग शेजारी असणाऱ्या पिकांकडे खोपीकडे व बांबूची बेट आंब्याच्या झाडाकडे येऊ नये म्हणून आग विझवत असताना त्यांचा तोल जाऊन ते आगीत पडले। उन्हामुळे व वाऱ्यामुळे आग चोही बाजूंनी पसरली होती। या आगीत राजाराम सिरसट हे 90% पेक्षा जास्त भाजल्याने होरपळून त्यांचा मृत्यू झाला। या घटनेचा अधिक तपास पोलीस नायक शिवाजी जाधव ही करीत असून सिरसट यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे। कोकरूड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले।